पाऊले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज फलटण येथे विसावलेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत रोहितदादा पाटील आहेत। दादा, 2 वर्ष माऊलींचा पालखी सोहळा झाला नव्हता, यावर्षी पालखी सोहळा झालेला आहे, आपण माऊलींच्या दर्शनासाठी आलात, काय सांगा? करोनाच्यामुळे 2 वर्ष हा पालखी सोहळा पायी पार पडला नव्हता। आज इथे आल्यानंतर लोकांच्यामध्ये उत्साह बघायला मिळतोय। पारंपरिक पद्धतीनं ज्या पद्धतीनं हा पालखी सोहळा चालतो, हे महाराष्ट्राला एक ऊर्जा देणारा सोहळा आहे। एवढा मोठा सोहळा असूनसुद्धा कुठं गैरवर्तन होत नसतं, एवढा मोठा सोहळा असूनसुद्धा कुठं फार काही विचित्र प्रकार घडतात असे प्रकार घडू शकत नसतात। लोक भक्तिभावाने या सोहळ्यामध्ये उपस्थित राहत असतात आणि आज इथल्या लोकांची ऊर्जा बघून इथली चांगली ऊर्जा घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे। धन्यवाद दादा। दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा आज तरडगाव येथून फलटण मुकामी पोहोचलेला आहे। आपल्यासोबत रोहित दादा होते, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद। प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, फलटण।